माझं नाव मंजुषा प्रशांत सोनुंडे. मी मानोली इथे व्हिलेज व्हॉलेंटियर म्हणून काम करते कॉटन गुरुतर्फे. आज आपण इथे देशी डीएपी म्हणजेच बिस्तर खत बनवणार आहोत. यासाठी लागणारं साहित्य आपल्याला चार टन शेणखत लागणार आहे आणि त्या शेणखताचा 8 फूट 4 बाय 8 इंच उंच असा बेड तयार करणार आहोत. त्यामध्ये शेतामधला पालापाचोळा, काळी कचरा जितका मिळेल तितका टाकायचा आणि 200 लिटरच्या ड्रममध्ये 20 लिटर गोमूत्र, 5 लिटर ताक, 1 किलो गूळ आणि त्याचं मिश्रण करायचं. डस्ट किंवा राख अशा किती लेयर बनवायचे आहेत? 4 लेयर बनवायचे आहे. ओके, 4 लेयर झाल्यावर काय करायचं याचं? या चार लेयर पूर्ण झाल्यानंतर याच्यावर 250 मायक्रोनियरची ताडपत्रीने झाकून द्यायचं आहे. त्याला आणि नंतर ते 40 दिवसानंतर हे तयार झाल्यानंतर चेक करायचं आणि याच्यावर हे द्रावण पुन्हा आणखी शिंपडायचं आणि पुन्हा हे 40 दिवस तसंच ठेवायचं झाकून. आणि नंतर आपल्याला जर हे जून महिन्यात वापरायचं असेल तर आपल्याला हे मार्च महिन्यातच तयार करावं. हे कुठे तयार करणं? उन्हामध्ये की कुठे? शेतामध्ये. पण कुठे? सावलीमध्ये. ओके, आणि हे किती मग शेतात कसं वापरायचं हे शेतात? ओके, ह्याचा काय फायदे आहेत? पुरत वगैरे पुरवण्याचं काम करतं. पोषण द्रव्य पुरवण्याचं काम करतं. थँक्यू.